नमस्कार मंडळी, आज आपण मस्त असा पावभाजीचा मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, अवघड असं काहीच नाही. पण हा पावभाजीचा मसाला जो आहे ना, तो चवीला जबरदस्त होतो. तुम्ही हा पावभाजीमध्ये किंवा तवा पुलाव, मसाला पाव असा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये हा वापरू शकता. तर हा पावभाजीचा मसाला कसा बनवायचा, चला तर पाहूयात. पावभाजीचा मसाला बनवण्यासाठी इथे सर्वात आधी मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत मिरच्या. तर इथे मी ह्या सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, जवळपास 15 मिरच्या आहेत. तर इथे मी बेडगी मिरची वापरते, ह्याने काही ही कमी तिखट असते आणि रंग खूप छान येतो, त्यामुळे मी इथे बेडगी मिरची वापरते. आणि ही मिरची आपण थोडीशी भाजून घेणार आहोत. गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक आहे, बारीक गॅसवरच आपण ही भाजून घ्यायची आहे. साधारण 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवर आपण ह्या मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत. आता ह्या मिरच्या व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत, आता आपण काढून घेऊयात. जास्त काही भाजण्याची गरज नाही, थोड्याशा अशा गरम झाल्या आणि थोडासा कच्चेपणा ह्याचा कमी झाला की आपण ह्या मिरच्या काढायच्या आहेत. तर आता ह्या मिरच्या काढून घेऊयात आपण. आता ह्याच पॅनमध्ये मी घालत आहे धणे. तर हे 5 टेबलस्पून इतके हे धणे आहेत. त्यासोबतच ह्याच्यामध्ये घालत आहे जिरं, 3 टेबलस्पून जिरं आणि 1 टेबलस्पून इतकं ही बडीशेप आहे. हे आपण भाजून घेऊयात. गॅस जो आहे तो बारीकच ठेवलेला आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे. आता हे जे काही साहित्य वापरते आहे मी, ते साहित्य आणि त्याचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे. साधारण 3-1 मिनटं झालेली आहेत. आपण हा मसाला जो आहे, धणे, जिरे आणि बडीशेप, हे बारीक गॅसवर भाजत आहोत आणि ह्याचा खूप छान असा सुगंध आहे ना, घरभर झालेला आहे. आपल्याला अगदी जास्त रंग बदलेपर्यंत भाजण्याची गरज नाही. आपल्याला ह्याचा छान असा सुगंध यायला लागला की आपले हे मसाले भाजले गेलेत असं समजायचं. आता आपण हे काढून घेऊयात. आता ह्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत. तर इथे घेतलेले आहे काळे मिरे 1 चमचा, लवंग आहेत 10, मोजून 10 लवंग घेतलेले आहे, 1 चक्रफूल आहे ते घालत आहे, 1 मसाला वेलची आणि सोबतच दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत, पाहू शकता एवढे ते घालत आहे मी. आणि हे सुद्धा बारीक गॅसवर आपण थोडेसे भाजून घेऊयात. 1 ते 1.5 मिनटं हे मसाले आपण भाजून घेतलेले आहेत. आता त्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालत आहे तमालपत्र. तर इथे 2 तमालपत्र घेतलेले आहेत, पाहू शकता ह्या आकाराची 2 तमालपत्र घेतलेली आहेत. लहान असतील तर 3 तुम्ही घेऊ शकता. आणि ते मी असे तोडून ह्याच्यामध्ये घालत आहे. हे घातल्यावर आपण थोडंसं भाजून घेऊया. अगदी 20 ते 30 सेकंद फक्त आपण तमालपत्र टाकल्यावर हे भाजून घेणार आहोत, कारण तमालपत्र हे लगेच भाजलं जातं. सर्व मसाले आपले भाजले गेलेले आहेत. गॅस जो आहे तो मी इथे बंद करते आणि गॅस बंद करून हे मसाले आपण काढून घेऊयात. तर इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये हे सगळे मसाले काढलेले आहेत आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. तर आपण हे थंड करून घेऊयात. आपण जे काही मसाले भाजून घेतलेले आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत, पाहू शकता पूर्ण थंड झालेले आहेत. आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. सर्व मसाले जे आहेत ते मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये मी घालत आहे 1 छोटा चमचा इतकी हळद, म्हणजेच 1 टीस्पून हळद. आणि इथे मी मीठ घेतलेलं आहे, 1 टीस्पून काळं मीठ आणि 1 टीस्पून आपलं साधं मीठ घेतलेलं आहे. काळ्या मिठाने काय होतं, छान असं आपल्या पावभाजीला की नाही चटपटीतपणा येतो, म्हणून काळं मीठ वापरत आहे. आणि सोबतच इथे ही आमचूर पावडर घेतलेली आहे 1 टेबलस्पून. ही आमचूर पावडर ह्याने सुद्धा आपली पावभाजी आहे ना छान अशी चटपटीत व्हायला मदत होते. आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर आपण जे काही मसाले भाजून घेतले होते ते सर्व मसाले आपण बारीक करून घेतलेले आहेत, पाहू शकता मस्त अशी पावडर जी आहे ती आपण ह्या मसाल्याची करून घेतलेली आहे. हे पहा,
रंग सुरेख आलेला आहे, आपण काढून घेऊयात। इथे मी एक बाउल मध्ये काढते म्हणजे तुम्हाला ह्याचा रंग वगैरे व्यवस्थित दिसेल। आणि ह्याचा जो सुगंध आहे ना तो अक्षरशः असा घरभर झालेला आहे, कारण मस्त असे ताजे ताजे मसाले आहेत, त्याचा खूप छान फ्लेवर येतो आहे। तर इथे हा आपला मस्त असा घरच्या घरी पावभाजी मसाला जो आहे तो बनवून तयार आहे। अतिशय मस्त हा मसाला होतो आणि तुम्ही पाहू शकता एकदम असे बारीक ही नाही आणि एकदम असं जाड ही नाही, आपण ही पावडर केली अशी मध्यम अशी ही पावडर ठेवलेली आहे, त्यामुळे त्याचा मसाल्यांचा फ्लेवर ज्यावेळी आपण पावभाजीमध्ये किंवा तवा पुलावमध्ये अशा वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये वापरतो ना तेव्हा खूप छान येतो। आणि तुम्ही हा मसाला वापरून बऱ्याचशा रेसिपी बनवू शकता, जसं पावभाजी आली, तवा पुलाव आला किंवा मसाला पाव आला तुमचा, किंवा काही भाज्यांमध्ये सुद्धा हा मसाला खूप छान लागतो। त्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने पावभाजी मसाला घरच्या घरी नक्की बनवून पहा। आणि पुढच्या एपिसोडमध्ये हाच मसाला वापरून आपण पावभाजी कशी बनवायची ते सुद्धा पाहणार आहोत। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।